विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ओबीसी मोर्चाच्या सदस्यांची नगर अध्यक्ष सुहास शिरसाट यांनी भेट घेऊन आरक्षणासंदर्भात आपले मत मांडून निवेदन दिले ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळावे यासाठी शासनाने समर्पित आयोग स्थापन केला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण राहिले तरच या प्रवर्गाला राजकीय प्रतिनिधित्व मिळेल समाज व्यवस्थेने बलुतेदार आलुतेदार म्हणून वंचित आहे त्यांना सामाजिक भरपाईचे तत्व आणि विशेष संधी मिळावी यासाठी हे राजकीय आरक्षण मिळायलाच हवे आतापर्यंत राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही या प्रवर्गातून बोटावर मोजण्या इतकेच आमदार खासदार निवडून येतात या प्रवर्गाला विधानसभा लोकसभेत आरक्षण नसल्याने त्यांचा आवाज संसद विधिमंडळात उमटत नाही केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळात महामंडळे यास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याने त्यांना प्रतिनिधित्व मिळतही नाही त्याकरिता हे आरक्षण असण्याची आवश्यकता आहे असे मत यावेळी सिरसाट यांनी मांडून आयोगाला निवेदन सादर केले यावेळी त्यांच्यासोबत भाजप ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष राम बनसोड भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुमित प्रधान यांच्यासह आदींची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंबरी